प्रिय प्राची, प्राचीस, प्रिय प्राचूस, माझ्या आयुष्यात ही पहिली अशी वेळ आहे की मी कोणासाठी तरी पत्र लिहितो, कोणासाठी म्हणण्यापेक्षा तुझ्यासाठी लिहितो. चोवीस तास तुझा विचार करा जातो. तू नसताना तुझ्या आठवणी आणि तू असताना तुला कळू न देता तुझ्या मागमाग एवढंच जग होतं त्याचं. तुझ्यावर किती प्रेम करायचा ते त्यालाच माहीत आणि कधीपासून करायचा हेही आम्हाला सांगता येणार नाही. हे बघ, तुझ्या मागे मीच आहे. किती वेगळे होतो ना आपण. पोरींना डेअरिंग आवडत पण हे छपरेपणा मवालीपणा हे सगळं नाही आवडत. पोरी स्वतःहून कधीच काही भी नाही बोलणार, म्हणून आपल्यालाच प्रपोज करावं लागतंय. आईला पोरगी हसली हसली म्हणजे फसली. अजून किती दिवस मनातल्या मनात झुरत राहणार आहेस. मन मोकळं करायचं असेल तर बोलून टाक तुला जे वाटते. तुला कळतंय का तू काय करतोयस ते. असं रात्री मला अडवायची हिम्मत कशी केली तू. निघून जा तू इथून. मला हा विषय संपवून पुढे जायचं होतं लाईफ मध्ये. लोक संयम आजकाल विसरत चालले, म्हणून भविष्यात संयम हा शब्द वापरात तर सोड पण डिक्शनरीत सुद्धा सापडणार नाही. माझी चॉईस चुकीची होती परीक्षेत. ती होती ना सगळी जग दुनिया होती माझ्याजवळ, ती नाहीये. सगळीकडे भयानक शांतता आहे. धकास वाटू लागले मला. आपण ना एक छोटासा गेट टुगेदर करूयात 10th बॅचचा. प्लीज करूयात ना गेट टुगेदर. तेवढंच जाताना मला गोल्डन मुमेंट्स घेऊन जाता येतील.